बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या अभिनेत्री बहुतांश चित्रपट पडद्यावर दिसत नाही, परंतु विद्या बालन ही रील्स बनवण्यात व्यस्त असते. तिचे रील्स देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. विद्या बालन जिकडे जाईल तिकडे मस्तीचे वातावरण तयार होते. नुकताच अभिनेत्री विद्या बालनचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये ती CID शी बोलताना दिसत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया सविस्तर. सध्या विद्या बालनचा एक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विद्या बालन CID च्या एका मजेशीर व्हिडिओवर काम करताना दिसत आहे. विद्या दरवाजासमोर खुर्चीवर बसून सेल्फी घेण्यासाठी पोज देताना दिसते. तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावतं. त्यानंतर विद्या विचारते कोण आहे. उत्तर येते CID आणि आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यानंतर विद्या म्हणते तुम्ही किती लोक आहात. तिकडून उत्तर येतं की 3 जण आहोत. यावर विद्या म्हणते मग एकमेकांशी बोला, माझ्याकडे वेळ नाही, आणि पुन्हा मोबाईलवर सेल्फी काढू लागते. विद्याचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यासोबत चित्रपट कलाकारही विद्याच्या टॅलेंटचं कौतुक करताना दिसत आहे. अभिनेत्रीने तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय. या व्हिडिओला तिने सेल्फी लेना मेरा काम है असे कॅप्शन दिलंय. तिच्या या कॅप्शनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. तिच्या या व्हिडिओला देखील मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय. अभिनेत्री विद्या बालन नुकतीच 2 और 2 प्यार मध्ये दिसली होती. या चित्रपटात विद्या प्रतीक गंगाधरसोबत दिसली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसरवर फार काही कमाई करू शकला नाही, परंतु विद्याला मोठ्या पडद्यावरून पाहून चाहत्यांना आनंद झालाय. तर प्रेक्षको, यावर तुमचं मत काय? विद्या बालन ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का? तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील नवनवीन अपडेट्ससाठी टेलीस्टार या YouTube चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.